नमस्कार मित्रांनो, एस सी क्लास टेकमध्ये स्वागत आहे. सोबत विजय सडी या चॅनल स्वागत आहे. दोन्ही चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही दोन्ही चॅनल सबस्क्राईब करू शकता. जर तुम्ही 5 ते 10 कुठल्याही वर्गामध्ये असेल कोणी, तर त्यासाठी एस सी क्लास टेक आहे आणि कॉम्प्युटर एक्झामसाठी विजय सडी या दोन्ही चॅनल सबस्क्राईब करा. जर असे व्हिडिओ तुम्हाला अधिक हवे असतील तर आमच्या टेलिग्राम चॅनलला सोबत आमच्या व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता. त्यांची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो चला तर बघूया भारताचा भूगोल हा महत्त्वाचा व्हिडिओ पोलीस भरतीसाठी. तर मित्रांनो जो पहिला प्रश्न आहे आपला तो दिलेला आहे, खनिज तेलाच्या उत्पन्नाकरिता प्रसिद्ध असलेली आसाम राज्यातील क्षेत्र कोणकोणती आहेत. तर ध्यानात ठेवा, जे आसाम राज्यामध्ये काही क्षेत्र दिले आहेत तुम्हाला असं विचारू शकतात की दिग्बो हे क्षेत्र कुठं आहे, नहरकटी हे क्षेत्र कुठं आहे, शिवसागर व लखवा इत्यादी क्षेत्र कुठे आहेत, कोणत्या राज्यामध्ये आहेत, तर असं येऊ शकते. तर आसाम राज्यामध्ये खनिज तेलाच्या उत्पन्नाकरिता काही ठिकाणी प्रसिद्ध आहे. तर ते बघा, अशी आहे दिग्बोई आहे, नहरकटी आहे, शिवसागर व लखवा हे कशासाठी प्रसिद्ध आहे, तर खनिज तेलाच्या उत्पादनाकरिता. ध्यानात ठेवा, आसाममध्ये खालील ठिकाणी तेल शुद्धीकरणाचे कारखाने आहेत. बघा आसाम राज्यामध्ये तेल शुद्धीकरणाचे कारखानेसुद्धा आहे. कुठं कुठे आहेत, दिग्बोई, नूनमती व गुवाहाटी येथेसुद्धा तुम्हाला तेल शुद्धीकरणाच्या कारखाने तुम्हाला बघायला भेटतात. त्यानंतर ओडिशा राज्यात सुवर्णरेखा व महानदी या नद्यांच्या खोऱ्यातील रिकाम्या जागेतील लोखंडाच्या खाणी आहेत. तर ओडिशा राज्यामध्ये लोखंडाच्या खाणी कुठे आहेत, तर ते आहे मयूरभंज येते. मयूरभंज हे सुवर्णरेखा व महानदी या दोन नदीच्या खोऱ्यामधला भाग आहे. त्यानंतर दिलेलं आहे ऊसाच्या उत्पन्नात उत्तर प्रदेश हे राज्य देशात आघाडीवर असलेले, तरी साखरेच्या उत्पन्नात मात्र महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. बघा, महाराष्ट्र हा साखरेच्या उत्पन्नामध्ये अग्रेसर आहे, ऊसाच्या उत्पन्नामध्ये उत्तर प्रदेश हे राज्य अग्रेसर आहे, हे तुम्ही ध्यानात ठेवा. त्याच्यानंतरचा प्रश्न, लोखंडाच्या खाणीकरिता प्रसिद्ध असलेले बर्दवान व वीरभूमी या ठिकाणी कोणत्या राज्यात आहे, तर लोखंडाच्या खाणीसाठी बर्दवान व वीरभूमी हे ठिकाणे पश्चिम बंगालमध्ये आहेत. कुठे आहेत, तर पश्चिम बंगालमध्ये. भारतात खनिज तेलाची पहिली विहीर आसाम राज्यात येथे खोदण्यात आली होती. ध्यानात ठेवा, पहिली विहीर खनिज तेलासाठी कोठे खोदण्यात आली होती, तर ती आसाममध्ये. तर आसाममध्ये पण कोठे, तर ती आली होती दिग्बोई येथे. भारतात मॅग्नेटच्या उत्पन्नात जगात कितवा क्रमांक लागतो, भारतात मॅग्नेटच्या उत्पन्नामध्ये दुसरा क्रमांक लागतो. भारताचा मॅग्नेटच्या उत्पन्नामध्ये दुसरा क्रमांक लागतो, हा मात्र अतिशय महत्त्वाचा आहे, ध्यानात ठेवा. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, सैंधवाची किंवा खनिज मिठाची खाण हिमाचल प्रदेशात रिकामी जागा येते आहे, तर कोठे आहे, मंडी या ठिकाणी. सैंधवाची किंवा खनिज मिठाची खाण हिमाचल प्रदेशमध्ये मंडी येते आहे. तर मित्रांनो अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ बघितला, असेच महत्त्वाचे व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर घेऊन येत राहू. त्यासाठी विजन स्टडीला मात्र तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लाईक करायला तर विसरू नका.